हायकोर्टाचे कामकाज इंग्लिशी बरोबर कोकणीतूय जावचे म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हिंदी संमेलना वेळार उलयलो. कायद्याचे कामकाज कोकणीतल्यानूय जावचे म्हणून हायकोर्टाक बरोवन ते दिशेन यत्न करतले म्हणून सीएमान ह्या वेळार सांगले. कोकणी, मराठी, इंग्लिश आणि हिंदी हे भाषा वापरपी गोय खंय चार भाषेचे राज्य. हमारे गोवा में हमने लेजिस्लेचर लैंग्वेज जो पहले सिर्फ उसका कामकाज इंग्लिश में ही चलता था वो ऑलरेडी हमने कन्वर्ट करके इंग्लिश और कोकणी में भी चलने लगा है. दैट इज वन स्टेप अहेड, वी ऑलरेडी स्टार्टेड. ओके, तो कोकणी में भी उसके कामकाज चलने लगा है. आपकी बात सही है, जैसे कि जयकांत मिश्रा जी ने जो अभी कहा कि यहाँ के जो हाईकोर्ट मोपे हाईकोर्ट की ब्रांच गोवा ब्रांच है उसका कामकाज जो इंग्लिश में ही चलता है, उसकी न्यायपालिका जो न्याय मांगने जाते हैं उसके लिए वो कोकणी में चलनी चाहिए. जी हाँ, बिल्कुल आपकी बात सही है. हमारी कोशिश रहेगी कि गोवा के लोगों के लिए उसका उसको इंग्लिश के साथ साथ वो कोकणी में भी उसका न्याय प्रवेश दे. इसलिए डेफिनेटली हमारी तरफ से ये कोशिश रहेगी इसको कोकणी में भी इसको देने के लिए. मुझे लगता है हम डेफिनेटली विल राइट टू द हाईकोर्ट लिखेंगे. आज आप जिस स्टेट में हैं, जो गोवा स्टेट में खास करके हम चार लैंग्वेजेस के लिए जाने जाते हैं. हम हमेशा बात करते वक्त हम कोकणी में बात करते हैं. हमेशा हमें पढ़ने के लिए जो न्यूज़पेपर चाहिए तो हमेशा प्रीफर मराठी करते हैं. हमें फिल्म देखना है तो हम हिंदी में प्रीफर करते हैं और लिखना है तो हम इंग्लिश में प्रीफर करते हैं. म्हादय अभयारण्यात वाघ भोंवतात ते स्थायीक न्ही, यो वच करता म्हूण रानामंत्री विश्वजिताचो दावो. लोक उलयता ताका अर्थ ना. हांगा वाघ अदी मदीं येता तेन्ना व्याघ्र वाठार करपाचो प्रश्नूच ना. आपूण राना भोंवन जाणा मंत्री आसासर लोकांच्या बऱ्याचोच निर्णय घेतलो म्हूण विश्वजीत सांगता. वाघाक वीक घालून मारिल्ले केशीची आजून चवकशी चल्ल्या. इतको प्रेम वाघाचेर आसा, म्हाका दिसना आनी कोणाचेर तितको प्रेम आसतलो. काय पॅशन आसतलें. वायल्ड लायफ फोटोग्राफी हांव करतां. हांव सगळे कडेन वाघाचे सेंच्युरी भोंवला. गेल्या वर्सान चारदां तरी वयता हांव, चार चार दीस. आनी सगळे सेंच्युरीचे मॅनेजमेंट, फॉरेस्ट मॅनेजमेंट, फॉरेस्ट कशे मॅनेज केले वयता हे सगळे गोश्टी हांवें अनुभव स्वता घेतला. जंगलान 14-14 वरां बसून म्हाका कांय त्यो गोश्टी वाघाचे बद्दल काय वाघाचे संबंदीत हांगाच तू देशभरान कॉर्बेट असून दी, दुधवा नॅशनल पार्क उत्तर प्रदेशान असून दी, काय रंथंबोर असून दी, काय बांधवगड असून दी, जितको हांव भोंवला म्हाका दिसता की जे लोक हेजेर टिका करता त्यांनी बी भोंवून काडपाची गरज आहे की बाबा कशे सेंच्युरी मॅनेज केले वयता. जे माहिती काढल्या डिपार्टमेंटाच्या माध्यमातल्यान ह्यो सगळे येता. मोल्याच्या बॉर्डरीक बी आमकां दिसता केन्ना केन्ना ते भायल्यान कर्नाटकाच्यान येता. वेस्टर्न घाट असल्या कारणान तो कॉरिडोर जो नॅचरल कॉरिडोर आहा त्या कॉरिडोरातल्यान येऊन ते बाहेर सरतात. पण रेसिडेंट वाघ म्हणतात ते आयज पर्यंत एस्टॅब्लिश जाऊंक ना फॅक्ट. दुसरी बाब, टायगराचा सर्वे करपाचो वेगळो विषय असता. सेन्सस टायगराचा काढपाचो तो वेगळो विषय असता. काही लोक केन्ना केन्ना किती करतात त्यांना ते समजना आणि ते लोकांक दिशाभूल करपाचो प्रयत्न की वो जो वाघ, जो वाघ 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 म्हणून हांव ऐकला खूप दीस तो कॉरिडोरच्या माध्यमातल्यान गोंयात येऊन परत बाहेर सरता. रेसिडेंट वाघ म्हणतात तेना गोयात गरज ना टायगर रिझर्व करपाची. आणि हा जोपर्यंत मंत्री आहात तोपर्यंत टायगर रिझर्व्हचा विषय हा येणार. काही लोकांना आवडतले माझे फर्म अँड बोल्ड स्टेटमेंट्स, केना केना काही लोकांना आवडचे ना. माझे वडील बी 21 वर्षाचे वयर फॉरेस्ट मिनिस्टर असले. आम्ही फॉरेस्टात भोवल्या, आम्ही फॉरेस्ट पळयल्ले असा. फॉरेस्ट डेव्हलपमेंट आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंटचे आमचे चढ भर असतो. सर, तसेच एक तुमका फॉरेस्ट मिनिस्टर म्हणून एक प्रश्न विचारपा सोदता. फाटी जेव्हा एक केस झाली की जेव्हा वाघाच्या पिल्लांना विष घालून मारले, सोर्सेसा कडेन कळटा की ती केस अजूनही पेंडींग आसा. ना असले असले जर किती घटना जर झाल्या ह्यो सगळ्या घटनांचे चौकशी ऑलरेडी चालू आहे. तुम्हीच म्हणता ते चौकशी चालू आहे. ती माहिती हा घेऊन तुमका योग्य तरी फॅक्च्युअली हा तुमका देऊ शकता डिटेल. आमच्या डिपार्टमेंटान हांवें ऑलरेडी आमकां सगळ्यांक सांगलेले असा की कसल्याच परिस्थितीन आम्ही कसलेच विषय आम्ही हाईड करचे ना, कसलेच फॅक्ट्स आम्ही अवॉइड करचे ना लोकांक दिवपाक. सगळे ट्रान्सपरंटली तुमका दिवपाचो आमचा प्रयत्न असतो. पंजाबात आपाचे सरकार येतानाच कंत्रादा वयल्या कामगारांक रेग्युलर केले. गोयात कंत्रादी कामगारांक घरा धाडपाचे काम बीजेपी करता. आपाचो आरोप. आझाद मैदानार बशिल्ल्या IPHB कामगारांक एक एक विरोधी पक्ष वचून मेळत असा. काँग्रेसी उपरांत वासपुसेक आप आणि RG पावले. आरोग्यमंत्री म्हणटा कोर्टाची अर्द, सरकार कांयच करू शकना.
आयपीएचपीच्या कंत्राटी कामगारांचा इशू आझाद मैदानावर पावला. नव्या सरकारात पहिले धरणे, विरोधक एक एक करून आझाद मैदानावर हजेरी लावू लागल्यात. काँग्रेस वचून आयली, शुक्रार आप आणि आरजी पावले. ऑलरेडी आमचे कॉन्ट्रॅक्ट वर्कर जे गोयात असतात त्या सारखे आझाद मैदानावर येतात. पंजाबात किती झाले, पंजाबात आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मानान अनाउन्समेंट केलं की जे 35,000 कॉन्ट्रॅक्ट वर्कर पंजाब सरकारान आशिल्ले त्यांना सगळ्यांना रेग्युलर आसतं. कोण थंय आंदोलन करपाक, एजिटेशन करपाक त्यांच्या मैदानात वचून ना. आम आदमी पार्टीच्या सरकारात काम करूक जाय आणि काम करूक जाय झाल्यावर लोकांची सेवा करूक जाय झाल्यावर तुमच्या सारखे लोक जाय काम करपाक, सेवा करपाक. सो तुम्ही आम आदमी पार्टीच्या सरकारात खूप महत्वाचे, पण भारतीय जनता पार्टीच्या सरकारात तुमचा काहीच महत्व नाही. काढून उडवले, सॉल्व करूक जाय. कित्याक फक्त 28 जण असा आणि तुम्ही समज 28 जणांकूच फिक्स करू शकना. त्यांच्यानी 9 वर्षां काम केला, कोविडाच्या टायमार काम केला, आज त्यांना अक्षरशः रडटा ती. इतले काम करून, इतले त्रास करून आज सडनली तुम्ही त्यांना सांगता तुमका आता काढले म्हणून. थोड्यांची एज ऑलरेडी 50 क्रॉस झाली असा, थोड्यांची 45 झाली असा, आणि सडनली त्यांना खंयच्यान काम मेळटली. मात गव्हर्नमेंटाचे आज किती झालं, आज ते निग्लेक्ट करून उडयता. कारण त्यांना आज सत्तेचो जो वापर असा तो कसो करपाक तो खबर ना. आज सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेऊन त्यांच्यानी न्याय मेळोवपाक दिवपाक जाय आसले ते कळन त्यांना. आयपीएचबीच्या कॉन्ट्रॅक्ट कामगारांचे सरकार खंय कांयच करू शकना निर्णय कोर्टाच्या अर्धी प्रमाण म्हणून आरोग्य मंत्री सांगता. काँग्रेसी खंय काम ना धंदो. हो जो विषय आशिल्लो हो कोर्टान गेल्लो, कोर्टान निर्णय जो गेला, सबजुडीस मॅटर आशिल्लो तो, आणि कोर्टान जे डिसिजन घेतला त्याच्या बाहेर आम्ही वचू शकना. आणि मेन म्हणजे किती की जे किती कोर्ट निर्णय घेता आणि कोर्ट निर्णय एकदा घेतकूच इट इज बाइंडिंग ऑन द गव्हर्नमेंट. अँड सेम टाइम दॅट देर वॉज अ मॅटर दॅट इज बीन डिस्कस्ड बाय द कोर्ट अँड कोर्ट डीड नॉट फाईंड एनी मेरिट इन दॅट मॅटर. आज काय लोक वचून ते लोकांक भडकोवपाचा प्रयत्न करतात, त्या लोकांचे बी काही लोक असतले भीतर त्या डिपार्टमेंटान, त्यांनी विचार करचो पडटलो ते किती जाय ते. किती वचून भडकोवपाक प्रयत्न हे करू नये. आणि मेन म्हणजे किती हाय पहिला काल काँग्रेस पार्टी काम धंदो ना. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. आज फाल्यां गोंयांत जगला आणि गडगड मारून पावस पडपाचो अदमास गोंयच्या हवामान खात्यान उक्तायला. उणे दाबाच्या पट्ट्याक लागून कर्नाटकात मध्य भागात ढग तयार झाल्यात, ते गोंयातूय पावतले म्हूण हवामान खातें सांगता. 17 तारखे सावन फुडले 3 दीस हवामान ड्राय आसतले. परत 22 ते 28 एप्रील मजगती पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फॉर्मेशन ऑफ थंडरस्टॉर्म क्लाउड्स नियर इंटीरियर कर्नाटका साइड और कैसे दोज क्लाउड्स अप्रोच्ड गोवा रीजन और कैसे पूरा गोवा में ऑलमोस्ट 75% ऑफ द लैंड एरिया एज 3 spells कैसे रेनफॉल क्लाउड्स गोवा को कवर किया. तो इन दिस पर्टिकुलर सीजन, पर्टिकुलरली इन दिस 2-3 weeks जैसे ही रेनफॉल होता है तो उसके साथ लाइटिंग और थंडरस्टॉर्म के भी चांसेस हैं. जो ट्रफ था वेस्ट विदर्भ से इंटीरियर कर्नाटका वाला, वो अभी भी वीकेंड स्टेज में है. तो इसके कारण आज और कल भी ये क्लाउडिंग और लाइट रेनफॉल की पॉसिबिलिटी है गोवा के ऊपर. तो इन शॉर्ट टुडे एंड टुमारो 15th and 16th IMD has issued possibility of rainfall or thundershower over Goa. As of now, IMD has issued dry weather from 17th onwards for 3 days. In the next week, starting from around 22nd, ending at around 28 April, तो उस वीक में भी वापस रेनफॉल एक्टिविटी जो अभी यस्टरडे हम एक्सपीरियंस किए, नहीं तो पास्ट वीक में हम एक्सपीरियंस किए उसी तरह की एक्टिविटी और एक बार पिकअप होने के चांसेस हैं इन द वीक आफ्टर दिस वन. आज गुड फ्रायडे. संवसाराबरोबर गोंयच्या क्रिस्तावांनी जेजू क्रिस्ताचे कष्ट आणि मरणाचो आज उगडास काढलो. सकाळी भावार्थी इगर्जीत वचून जेजूचे निमणे प्रवासाचे खुर्साचे वाटेत वाटेकार झाले. पोन्न्या गोंया से कॅथेड्रल इगर्जीत कॅनन पाद्रीचे शेपडेचे पुरसांव जाता. ह्या दिसा सावन इश्टराच्या आयतारा मेरेन मौनाचो काळ. भावार्थी उपवास दवरून आंगवण करतात. Yeah.
आयज सकाळीं आमी सुरू केला कुर्साची वाट. कित्याक आयज जावन आसा निमाणो शुक्रार वो पवित्र शुक्रार. जेजू मोत्ता कुर्सार, तो पावलो कालवार दोंगरार, तांकोत तांकोत वेता खांदार घेवन आपलो खुरीस. आनी सुमार सांजेच्या 3 वरांचेर ताका कुर्सार मारलोलो आनी ताणें कुर्सार प्राण सोडलोलो. तर आयज आमी सकाळीं ही ताच्या कश्टांची वाट आमी चल्ल्या आनी मरण जेजूचें कसलो परिणाम आमचेर हाडटा ताचे वयर आमी नियाळ केला. एनी मॅसेज फॉर गोवन? एक बरो निरोप आनी बरो संदेश म्हटल्यार जेजू भाशेन आमी दुसऱ्या खातीर मरूंक जाय, म्हणगे आमचो जिवीत, आमच्यो टॅलंट्स, आमचो वेळ दुसऱ्यांच्या बऱ्यापणाक आमी वापरूंक जाय. आमी जिवंक फावना आमकांच आमचेंच बरेपण पळोवन, पूण ही चड व्हडली व्हडली गरज म्हणटा पळय ती सगळ्या भाव भयणीक एकठांय करपाक आनी भाव भयणीची सेवा चाकरी करपाक. देखुनूच आमचो पाप सायब पोप फ्रांसीस अशें म्हणटा, सो द सीड्स ऑफ गुडनेस. म्हणटकूच हो मॅसेज, हो निरोप आमच्या मनांत घेवया, सो द सीड्स ऑफ गुडनेस. फिफा अंडर 17 वर्ल्ड कपाच्यो मॅची फातोड्ड्या. फिफान गोंय, भुवनेश्वर, नवी मुंबय अशे 3 वेन्यू बुधवारा जाहीर केले. ऑक्टोबरा 11-30 वर्ल्ड कपाच्यो गेमी. ड्रॉ स्वित्झर्लंडाच्या ज्युरीच्यात 24 जूनाक. खेळा मंत्री गोविंद गावडे म्हणटा गोंयाक मोठी अभिमानाची गजाल, ग्राउंड तयार असा, स्टेडियमाचे रिपेअर मेंटेनन्स ऑक्टोबरा आदी तयार. गोंया खातीर ही अभिमानाची गोष्ट जाऊन असा. एज फार एज फातोडा स्टेडियम इज कन्सर्न, फक्त परचे जे वादळ जे आशिल्ले किंवा वारें जे आशिल्ले त्या वाऱ्यान आमचं स्टेडियम वयले जे पत्र जे घातिल्ले आशिल्ले ते पडिल्ले असतात. पूण इमिडिएटली आमी हे इन्सिडंट झालो त्या वेळाचेर स्टँड आणि त्याचा एस्टिमेट जो असा तो प्रिपेअर करून इमिडिएटली बाय ऑक्टोबर म्हणल्यार म्हणजे आमची मॅचीस ज्यो जावपाच्यो आसा ते ऑक्टोबरांत जावपाच्यो आसा. ताज्या पयलू एज अ स्टेडियम म्हणल्यार तो प्रिपेअर जातलो असे म्हाका पूर्ण विश्वास असा. एज फार एज ग्राउंड इज कन्सर्न अँड प्रॅक्टीस ट्रॅक इज कन्सर्न, तो ऑलरेडी आमचो रेडी असा, काय विशू ना, फक्त त्याका फायनल टचअप दिवपाचो गरज असा. जेन्ना फिफा सारखेले वर्ल्ड कप आमी जेन्ना खेळयता तातूंतली एक मॅच आमच्या गोंया खातीर एक आसा ती खूब महत्वाची असा आणि त्या दृष्टिकोनातल्यान आमी प्रिपेअर रावप, जेणे करून आमचे सगळे आयोजनाचे आणि आमचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर पळोवन बाकीच्यो डिफरंट जे स्पोर्ट्स जे असतात, ऑलिंपिक जे स्पोर्ट्स असतात किंवा मेन्स असतले, मागीर फिफाचे मेन्स असतले किंवा एखादे वेळ एखादे जागतीक पातळेवेलो ज्यो बऱ्यो बऱ्यो टीम जी आसा त्यो ग्राउंडार खेळून आमचे गोंयचे नाव परत एकदां वयर सरपा खातीर आमकां ती खूप कश्ट आमकां घेवचे पडटले. पूण डेफिनेटली दी ऑपॉर्च्युनिटी आमकां जी मेळिल्ली आसा ती ऑपॉर्च्युनिटीचे भांगर करपाची मोख आमी आज दवरलेली आसा. यान फुडें कितें क्रिकेट मॅचीस बीन तशें कितें जावपाची शक्यता आसा गोंयान? म्हाका दिसता की क्रिकेट मॅच सुद्दां गोंयचे आमच्या स्टेडियमाचेर जावची आणि ह्या संदर्भान सोदून सुद्दां जो प्रपोजल जो आसा जो गोंया खातीर एक्सक्लुसिव्हली जो क्रिकेट स्टेडियम जो जावपाचो जो आसा तोवूय पुशप जे SAG म्हणू नाका किंवा बाकीचे जे आमचे काम करपाक जाय गोवा क्रिकेट GCA म्हणू नाका त्यांचे कडेन बसून उलोवन ह्यो सगळ्यो काही गोष्टी करपाच्यो आमी हांवें तरी ठरलेले आसात. गोंयच्या मुख्यमंत्र्याक विश्वासान घेवन ह्यो सगळ्यो काही गोष्टी आमी करपाचे ठरलेले आसा. उदकाच्या बिलांक आता चेक आणि DD बंद जातले. वीज बिला प्रमाणूच उदकाच्या बिलांचो पेमेंट भारत बील UPI वरवीं करपाचो काब्रालाचो प्लान. दर म्हयन्याक बिलां मेळनात, ताका लागून एकदांच मोठी बिलां भरूंक कास्तीक जाता. आता खंय खाते दर म्हयन्याक बिलां धाडटले. उदकाच्या मिटरींग आणि बिलांक नवी टॅक्नॉलॉजी हाडपाचो मंत्र्याचो प्लान. 1,10,000 लोकांक जर स्कीम बऱ्या पडल्या, 16,000 लिटर फ्री मिळाला,
1,57,000 चिल्ड्रन लोकांक जर कांयच प्रॉब्लम ना, हे 28,000 लोक जे बोवाड मारतात पळय तांकां कित्याक प्रॉब्लम जाला, म्हणजे त्यांचे कडेन कितें तरी प्रॉब्लम आसा, पूण हे प्रॉब्लम जातात. सो ह्यो गोश्टी जातात. दुसरी गोश्ट जी आसा, आतां कितें जालें की आमी आतां स्पॉट बिलींग केला आनी स्पॉट बिलींग आतां ऑनलायन मंथली मंथली बिलींग करपाचें हांवें हांवेंच घेतलां की एवरी मंथ फ्रॉम नेक्स्ट मंथ ऑनवर्ड, म्हणजे मंथ ऑफ मे बी जून ऑनवर्ड मंथली मंथली वॉटर बील घरा कडेन लोकां कडेन पावतले. प्लस एक सिस्टमा भितर जे कोणाक सपोज बील दिवं ना, आमी स्पॉट काडला ते बील शेणलें, मे बी कोण घरा कडेन नाशिल्लो कितें जालें जाल्यार ताका ईमेलान तेणी रजिस्टर करपाचें. सगळे गोश्टी करतले, दे हॅव टू फॉर्म. आनी हांव डीडी आनी चॅक हो बंद करता, जशें इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आमी बंद केल्ले, आनी आमी भारत बील पेमेंट सिस्टमाचो गेटवे आमी ऑलरेडी इंटग्रेट करता, इनोग्रेशन करूं ना, इंटिग्रेट करता. कित्याक इंटिग्रेट करतरी खंय तरी वयर सकयल जाता. सो इंटिग्रेशन चालू आसा आनी तितूंत भितर सगळे मिडियम्स ऑफ पेमेंट करतले. जे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान भितर ज्यो गोश्टी केल्ल्यो, ज्यो पेमेंट करपाची फेसिलिटी बँकांनी घेतलेल्यो, त्योय आमी चालू करतले. मुख्यमंत्र्यान चोरला साखळे हायवेच्या कामात घाळपणा केले म्हूण ज्युनियर आनी असिस्टंट इंजिनियरांक सस्पेंड केल्यात. उपरांत रोखडीच खंय नव्या टेंडराची प्रक्रिया सुरू झाली. टेंडर 19 ते 21 एप्रिलाक उक्ते जातले. रस्त्याची कामां टायमार तडी लावपाचो यत्न चीफ मिनिस्टरानूय आमकां हे करपाक लायिल्ले आसा आनी आमी करून ते पावसा पयलीं करपाचो प्रयत्न करता. तितूंत भितर जर परतून कॉन्ट्रॅक्टर तसो सापडलो तर ताका पीडब्ल्यूडी ब्लेम करूंक शकना. सो आमी प्रयत्न करतले जर जाता तितलें कितें सेट शॉर्ट टेंडर काडून आमी इवन एक्सपेंडिचर सँक्शन घेनासतना वर्क ऑर्डर इश्यू केल्या, म्हणजे ओपन करून फर्स्ट टायम अशें केल्लें आसा की आमी ओपन केलो टेंडर आनी वर्क ऑर्डर इश्यू केलें आनी सायमल्टेनियसली मागीर आमी ताका एक्सपेंडिचर सँक्शन दितले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. घेवया एक बारीकसो ब्रेक, परत मेळया. ऑनलायन फ्रॉडाचो आंकडो दिसान दीस वाडटा. मायक्रोसॉफ्टाचे स्टाफ म्हूण सांगून फेक कॉल सेंटर चलोवपी 5 जणांक पर्वरे पोलिसांनी अटक केली. हे रॅकेट विदेशी लोकांक टॅक्निकल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सपोर्ट दिता म्हूण सांगून लुट्टाले. पर्वरी पुलीस हॅज बस्टेड वन फेक कॉल सेंटर रॅकेट अँड हॅज अरेस्टेड 4 अक्युज्ड. Arrested accused were impersonating as employees of Microsoft company and used to target foreign nationals. Police has also seized some laptops and mobile phones used in the crime and further investigating the case. Mukesh Kumar for Prudent. Goyabhar kitlyashat suvateni beresara sanje savan pavsacho net. 70 कांय कडेन झाडां रस्त्यार पडून येरादारीक अडखळ जाली. माड्डळ वाठारांत एक मोठे आंब्याचे झाड घराचेर कोसळ्ळे. घराचे बरेंच लुकसाण जालां. सकाळ सावन फायर ब्रिगेड आनी लोक झाड कडेक काडपाच्या कामाक लागल्यात. जितलें सरकाराच्या वतीन रिलीफ जो दिवपाक जाय तो इमिडिएटली विदीन 8 दीस तो पेपर आमचो प्रोसेस जाल्या नंतर काही गोष्टी आमी दिवपाचो आमी नियंत्रण केल्लें आसा. पूण तांचे थोडेशे घर आतां मोडलांच. बाबा 2 भुरगीं आसात, त्या भुरग्यांक विश्वासान घेवन तांचो प्लॅन तांकां हांवें दी म्हणून सांगिल्लो आसा. तुमचे कितें विशय आसा, तुमचे कितें विचार आसा ते आमकां सांगात आनी तद नंतरूच काही निर्णायक पावलां. हांव म्हजे सायडीच्यान वैयक्तीक लेवलाचेर आनी सरकारी पांवड्याचेर ज्यो ज्यो काही गोश्टी अशे आपत्कालीन परिस्थितीन आमी तांकां आधार करपाक शकता तो आधार 100% मेळटलो असो हांवें तांकां सांगिल्लें आसा. खरीच गरज आसा आनी खास करून आमच्यो तेजे व्यतिरिक्त आमचे ST असल्या कारणान आमची घरां बांदपाक सुद्दां स्कीम आसा. तांकां मोठें जर काही गोश्टी जर कितें करपाक जाय तेंच्यान अजून तशें कांय थरूं ना. तेणी सांगले नंतरूच काही गोश्टी हांव तेजेर उलोवपाक भाश्य करपाक सोदता. पूण टेम्पररी तांकां शिफ्टिंगाच्या संदर्भान काही गोश्टी तांकां रेंटल प्रिमायस पळोवन दिवपाची पळी म्हणून सांगल्या. ताजे कितें आसा पयलीं तें आमी बॅर करपाक तयार आसा. आमकां राती कडेन 9 सुमार कॉल येयले. आमी हांगा मानसवाडा थंय एक घराचे झाड पडले, थंय आमी एंगेज आसले. मागीर आमी कॉल्स ते क्लियर करून आमी हांगा येयले, इन्स्पेक्शन केलें. परत रातचे म्हणजे काळो आसलो, काम करपाक डेंजर. मागीर तांकां आमी सांगले सकाळीं 8 सुमार येता म्हणून. सो डॅमेज कितें जालें अशें दिसता, म्हणल्यार कितें कितें जालां घराक? फूल घर डॅमेज? फूल घर डॅमेज जालां. सद्या सामान सगळें हें जालां.
आनी लॉस एस्टिमेशन करूं ना ना सद्या लॉस एस्टिमेट ना ओके पण सगळे टी व्ही फ्रीज सगळे हय टी व्ही फ्रीज सगळे काबार जाय तेंचे आर्म उकाळे म्हणतो काल वाऱ्याने एक व्हडले आम्याचे झाड घरा पडले घरा पडून खूप नुकसान झाले आता सकाळी फायर ब्रिगेड ऑफिसर येऊन ते झाड काढतात आणि गावचे लोक थोडे असतात स्टुडंटा खातीर सिरीज घराक नंबर देऊन पंचायत वा पंचायत सचिव पैसे मागता म्हणून कोणी लेखी दिता जाल्यार ॲक्शन जातली पंचायत मंत्री माविनाचे उतर घराक नंबर दिवपाची प्रक्रिया सोपी केल्या घराक नंबर मेळ्ळो म्हणून ते कायदेशीर झाले असे ना कायदेशीर करपाची प्रक्रिया खंय योग्य वेळार करतले माविन घराक नंबर दिवपाचे इशूचेर सोमारा बसका घेवपाचो इफ एनीबडी गिव्स इट इन रायटींग टू मी रिटर्न कंप्लेन अगेन्स्ट एनी पंचायत सेक्रेटरी ऑर पंचायत आय वील टेक स्ट्रिकस एक्शन अगेन्स्ट द पंचायत हे कायद्याचे भायर ते आपली मागणी करता लोकांकडे लोकां सतोवपाक आणि लोकां केन्ना ते सतयता जेन्ना लोकांकडे पैसे घेवपाक जाय हाऊस नंबर दिवपाक हांवें म्हणून सारको मिनिमम सिम्प्लिफायड प्रोग्राम केल्लो आसा सादे नुसतें एक एप्लिकेशन जाय हाऊस नंबर एलॉट करपाक एक फोटोग्राफ मारपाचो आणि सर्वे नंबर घालपाचो आणि ते एज प्रूफ हे घर एक्झिस्टींग असा म्हणून पंचायतीन दिवपाचे आणि पंचायत त्यांना हाऊस नंबर दिता हे केले म्हणून घर लिगल जायना लिगल करपाचो प्रोसिजर दुसरो तो आता येतलो आम्ही अटल ते योग्य वेळार हे ओन्ली एलॉटींग हाऊस नंबर एक आयडेंटिफिकेशन नाजाल्यार हजारांनी हेजे पयलीं घरां आसली हाऊस नंबरूच ना म्हणजे तेंकां ओळख ना ते आमचे गोंयकार न्हू ते घरांत रावता ते हांव दाखयता विलेजीन कितलीं घरां तशीं आतां हाऊस नंबर आतां दिला ती हे काडात पूण हेजो अर्थ हे न्ही की आमचे सेक्रेटरी आसा आमचे थोडे पंचायत बॉडी आसा आपली मनमानी करता डॉक्युमेंट मागता हे ते आड म्हूण सांगता हे गरजूच ना हांव आनी हांव सोमारा मिटींग घेवन हे परत थ्रॅश आउट करून आनिकूय जाय जाल्यार आनी एक सर्क्युलर काडटलो आनी जे तरी आसतना इन्सिस्ट करता हांव तेजेर कारवाय करतलो साखळे हाऊसिंग बोर्डात 17 एप्रिलाक महालक्ष्मीची मूर्ती स्थापना ते निमतान 17 एप्रील मेरेन वेगवेगळे धार्मीक विधी कार्यावळी जातल्यो मुख्यमंत्री प्रमोद सावंत फाटल्याच सप्तकात कोल्हापुरा महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन आयला कोल्हापूर अंबाबाईचे दर्शनाक तो यो वच करपी मुख्यमंत्री रावता थंय हाऊसिंग बोर्डात आता महालक्ष्मीचे देवस्थान 14 तारीख मूर्तीचे आगमन झालं सर 5 वाजता परत 15 तारखेक आमची स्थापना सुरवात जातली 17 हो मेन रूम असा त्यांना दनपारा 12 वाजेचेर श्री महालक्ष्मी देवीची स्थापना 3 दीस तरेकवार कार्यावळ जावपाची असा देवादयीन सगळ्या देवाच्या दत्त दत्त महालकृष्णाच्या देवतेच्या आशीर्वादान आणि आमकां हांगा आमच्या वाड्याचेर आमच्या गोंयचे मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर प्रमोद सावंतू लागला तांचो हांगा भरपूर पालो आसलो आशीर्वादूय आसलो आमच्या म्हणून आमी इतली फुडें सरली हांव सगळ्यांचे परत एकदां जे डोनर्स आसा त्यांचे मोठ्या काळजान आभार मानता आणि तुम्ही आमच्या जाता त्या ह्या 4 दिसांच्या कार्यक्रमांक मोठ्या संख्येन उपस्थित रावचे असे तुमच्या कडेन नम्रायचे म्हणले खबरो इतल्यार सोंपता प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट ट्विटर एप फेसबूक टाटा स्काय एप जिओ टी व्ही एपार बी प्रुडंट बी सेफ कीप वॉचिंग प्रुडंट देव बरें करूं